नमस्कार, मी रश्मी। देशोन्नती मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आता पाहणार आहोत प्रदेश टॉप 10 च्या बातम्या। राज्यपाल आर एन रवी यांच्या वक्तव्याने तमिळनाडूतच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडालेली आहे। तमिळनाडूला भारतापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तीन भाषांच्या सूत्राला तमिळनाडूने विरोध केलाय तर देशातील इतर 27 राज्यांनी हे सूत्र स्वीकारले। त्याचवेळी राज्यपालांच्या या विधानामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत। विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे, अशात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाहीये। त्यासाठी काल मध्यरात्री महायुतीची बैठक पार पडली। दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोबत बैठक पार पडलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते। या बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी सिद्दीकींच्या पोलीस सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आले। प्राथमिक चौकशीत बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कॉन्स्टेबलकडून चूक झाल्याचं कळत आहे। दोन्ही आघाड्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसलेली असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने देखील दंडक उपटल्यात। वंचितनं काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले असून नेते जोमाने प्रचार करत आहेत। दरम्यान अशाच एका प्रचार सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे। आम्ही राज ठाकरे यांचे भोंगे उतरवू, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवनात बैठक सुरू असल्याची माहिती आहे। निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची बैठक पार पडते। बैठकीला काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह तिन्ही पक्षाचे शहराध्यक्ष आणि मुख्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग हाती घेतलाय। तिसरी आघाडी राज्यात सक्षम पर्याय ठरणार का हे लवकरच समोर येईल। उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्वाचं आहे। 4 नोव्हेंबरला सगळं चित्र स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट पाहायला मिळणार आहे। अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल, असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय। वंश राजकुमार सिंग असं मृताचं नाव आहे। नाशिकमध्ये 25 नोव्हेंबर पर्यंत आंदोलनावर बंदी घालण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आंदोलन मोर्चा निदर्शनांवर निर्बंध घालण्यात आले। जिल्हा दंडाधिकारी शर्मा यांनी तसे आदेश दिलेत। शासकीय निमशासकीय कार्यालय संस्था शासकीय विश्रामगृह सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यास बंदी असणार आहे। लॉरेन्स बिश्नोई याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सलमानच्या जीवाला अधिक धोका निर्माण झालाय। गंभीर परिस्थिती पाहता सलमान खान यानं स्वतःच्या सुरक्षेत वाढ केलेली आहे। त्याने 2 कोटी रुपयांची बुलेट प्रूफ कार खरेदी केल्याची माहिती आहे। अमरावती येथील स्थानिक जयस्तंभ चौक ते जुना कॉटन मार्केटमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अलंकार ज्वेलर्समध्ये चोरी आणि लूटमारीची घटना घडलेली आहे। दुकानामध्ये आलेल्या व्यक्तीनं हातात सोन्याच्या अंगठ्या आणि बांगड्या घालून बाहेर जाण्याचं नाटक केलं आणि या व्यक्तीनं 75 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या बांगड्या घेऊन पळ काढल्याचं कळतंय। या सोन्याची किंमत सुमारे 6 लाख रुपये आहे। अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।